या वस्तीमध्ये भटके जमातीची लोक राहतात. कोण बंगारला जाते, कोण वाळे मांगट विकते, तर कोण भांडे विकते, कोण संबळ वाजवायला जाते, कोण बिगारीच्या कामाला जाते. काय त्याला गरीब परिस्थिती असली तर कोण पैसे मागायला सुद्धा जाते. माझं नाव राणे आहे. पुरुषांच्या ह्याच्यामधलं नाव अजय आहे आणि आत्ताच्या ह्याच्यामध्ये नाव राणी आहे. पोर चिडवा लागले किन्नर किन्नर किन्नर, ते मला राग सहन झाला नाही म्हणून मी शाळा सोडून टाकले. मी दुसरीत असताना ते नववीत असेल तेव्हापासून आमचं चालूच होतं. त्याच्याबरोबर कुठं गाडीवर हिंडायला गेले तर लोक असे बघायचे, लोक शिट्ट्या मारायचे, कोण नंबर मागायचं तर कोण हे करायचं. पण त्याला राग सण व्हायचा. मग ते घरी येऊन शिने मला म्हणला तू येत जाऊ नको माझ्या संग, मी एकटा जातो कुठे असलं तर मी एकटा जाईन. कुठं बाहेर जायचं असलं तर का स्कार्प बांधून जा म्हणायचा बाहेर. पण मी माय चवच नव्हती तशी बांधायची. मला अशी साडीवरच खुल्लं तोंड करूनच मी जायचे. त्याचं लग्न मी स्वतः करून दिलं का माझ्या संग राहिला. मला मूल होऊ शकत नाही, मी किन्नर आहे. तू दुसरी संघ जर राहिला तर मूल होऊ शकत आहे. तुझ्या जिंदगीची लाईफ पुढे ती निघू शकत आहे. जेव्हा त्याचं लग्न झालं तेव्हा मी खूप ड्रिंक केली आणि टेन्शनमध्ये मी हात फाडून घेतला. हात फाडून घेऊन मी फाशीसुद्धा घेतली. त्याच लाईफमध्ये मी सिगरेटचे चटकेसुद्धा हाताला घेतले. त्याला बघितलं ना असं वाटतंय जाऊन भेटावं ह्यात, पण त्याची बायको भेटून घेत. मी माझ्या भावांची इज्जत राखायसाठी घर सोडलं. आज जर मी त्या घरात राहिले तर माझ्या भावाला कोण पोरगी देणार नाही, कोण सोयरीक देणार नाही, म्हणून मी ते माझं घर मी ते सोडून टाकलं. जे पहिले दिवस होते ना असे फुट पायरीला मी राहायचे असं कागद टाकून शिने. तिथून जी मी जेव्हा माझ्याकडे पैसे आले मी मागायचे जायचे 800-900 रुपये आले. लाकडं आणून शिने मी घर बांधलं. घर बांधायला माझं 8 दिवस गेले. घर जेव्हा वस्ती बांधलं तेव्हा लोक चिट्ट्या रात्री 2-2 वाजता घर वाजवायचे, सिगरेट मागायला यायची. पण आम्ही द्यायचं भ्या भ्याने द्यायचं, नाही दिलं तर चाकूसुरी दाखवायचे. पोट भरायला सगळी कामं करावं लागतात. मागायला जावं लागतंय. मी धुण्या भांड्याची बी कामं करते, बिगारीचं करते, खड्डे खांदायला जाते, घरसुद्धा बांधायला जाते. 2 शब्द बोलणं खावं लागतं, मारहाण खावं लागतं, तवा तर पैसा भेटतो, नाही तर नाही. लॉकडाऊन म्हणून बी आम्हाला कोण देत नाही. आता तोंडाला मास्क बांधून या म्हणतात. मागायची सुद्धा आम्हाला बंदी. कुणासमोर बोलायच शकत नाही ते विषय. त्याच्यावर आमचं पहिलं पोट आहे. नाही जर द्यायला जबरदस्ती करतात, मारतात, नेत्यात, पण आम्ही ते मनात ठेवून शिणे सगळं करतोय. तर सध्या माझ्याच मैत्रिणीला इथं बिलेट मारलेत. ती सुद्धा मरता मरता वाचली. ज्यावेळेस आम्हाला आधार कार्ड पॅन कार्ड नव्हतं तर आम्हाला काही सुद्धा भेटत सुद्धा नव्हतं, का दवाखाना नव्हता, का काही नव्हता. निर्माण संस्थांनी टीजीएस संस्थांनी आम्हाला खूप मदत केली आहे. राशन कार्ड, आधार कार्ड हे आम्हाला काढून दिलं आहे. आता ते आहे म्हणून शिनी आम्हाला मोबाईलचं कार्ड, आधार कार्ड हे कुठं बी नेलं तरी आम्हाला निघू शकत आहे आणि आम्हाला भेटू शकत आहे. नवीन जिंदगी सुरू करायची आपली. तर माझी जिंदगी मी माझ्या आता माझ्या पायावर मी सुरू करायला लागले. माझी 2 मुलं आहेत, मी ते 2 मुलं सांभाळायला घेतलेत. त्यांच्या म्हणून आता माझी जिंदगी मी सांभाळायला लागले.